नमस्कार. आपण या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशनचं बटन जरूर दाबा. आपण आता नक्षत्र बघत आहोत. 20व्या नक्षत्रापर्यंत पोचलो आहोत. पूर्वाषाढा नक्षत्र. पूर्वाषाढा नक्षत्राचा स्वामी आहे शुक्र. पूर्वाषाढा नक्षत्राचे चारही चरण हे धनुराशीमध्ये येतात. धनुराशीचा स्वामी आहे गुरु. म्हणजे पूर्वाषाढा नक्षत्राचा स्वामी शुक्र, राशी स्वामी गुरु. आणि आता आपण चरण स्वामी बघूया. तर पहिलं चरण येतं सिंह राशीचं, त्यामुळे रवी. दुसरं चरण कन्या राशीचं म्हणून बुध. तिसरं चरण तूळ राशीचं म्हणून शुक्र. आणि चौथं चरण वृश्चिक राशीचं म्हणजे मंगळ. म्हणजे आपल्या आपल्या आता चरण किती कुठल्या चरणावर जन्म आहे याप्रमाणे तो चरण स्वामी धरायचा, त्याचा विचार करायचा. त्याचप्रमाणे नक्षत्र स्वामी आणि राशी स्वामीचा आपण एकत्र विचार करायचा. म्हणजे आपण कसे आहोत किंवा आपल्या समोर येणारा जो जातक आहे तो कसा आहे हे आपल्याला नक्की लक्षात येईल. तीन या ग्रहांचे विचार एकत्र आल्यानंतर त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आपल्याला निदर्शनास येतं. आता ह्या नक्षत्राबद्दल आधी पूर्ण माहिती घेऊया. या नक्षत्राची मध्य नाडी आहे, वानर योनी आहे. आता योनीला आपण मागे महत्त्व दिलं होतं, त्यामुळे तीही गोष्टी आता आपल्याला लक्षात ठेवायची. वानर योनी आहे, मनुष्यगण आहे, गणही महत्वाचा. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आपल्याला असा प्रश्न पडतो की अवकडा चक्रामध्ये हे सगळं दिलेलं आहे, पण मग ह्याचा उपयोग काय? तर त्या त्या गोष्टीचे गुणधर्म या नक्षत्रात असतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून परत बघूया. मध्य नाडी आहे, वानर योनी आहे, मनुष्य गण आहे. याचं आराध्य वृक्ष वेत वृक्ष आहे. म्हणजे आराध्य वृक्षाची माहिती आता आपल्याला कळली आहे की या नक्षत्राच्या व्यक्तीला काही कुठल्याही प्रकारचं आजार पण आलं तर त्यांना जे आराध्य वृक्ष जे दिलेलं असेल त्या वृक्षाच्या साली फळं जे काही असेल त्याप्रमाणे त्याचा त्याला उपयोग होतो किंवा त्याचा उपचार म्हणून वापर करता येतो. त्याला दान काय करायचं आहे तर कंबल दान करायचं आहे. याची देवता काय आहे तर उदक आहे. आपण लक्षात ठेवूयात, आपण मागे देवतांचा पण विचार केला होता की देवतासुद्धा महत्त्वाचं काम करताना दिसते. अधोमुखी नक्षत्र आहे आणि अंधदृष्टीचं नक्षत्र आहे, जलतत्वाचं नक्षत्र आहे आणि उग्र संज्ञा आहे. आता हे सगळ्याचा विचार केल्यानंतर आपण विचार करूयात की राशी आहे अग्नितत्वाची आणि नक्षत्र आहे जलतत्वाचं. म्हणजे हे दोन्ही एकत्र आल्यावर काय होणार? तर न्यूट्रल होणार. म्हणजेच काय होणार? तर एक सामान्य व्यक्ती राहणार. अति उष्णता किंवा अति उग्रता ह्या व्यक्तीकडे नसणार आहे आणि अतिसौम्यपणा पण ह्या व्यक्तीकडे नसणार आहे. म्हणजेच मनुष्यगणाची रजोगुणी वृत्ती ह्या नक्षत्राच्या लोकांमध्ये दिसून येईल. आता आपण परत बघूया नक्षत्राचा स्वामी काय. तर शुक्र, शुक्र असं आहे पण शुक्राचं कार्यकत्व शिकलो तो हौशी आहे. सौंदर्याचे सौंदर्यदृष्टी ह्या नक्षत्राकडे म्हणजे ग्रहाकडे आहे, शुक्राकडे. त्याला सगळ्या ऐहिक सुखाची आवड आहे असा हा शुक्र आहे. याची देवता काय? आपण उदक म्हटले. म्हणजे उदक म्हणजे उदारपणा. म्हणजे हे सगळं असताना सुद्धा उदारता ह्या नक्षत्रांनी नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येईल. आणि राशी स्वामी काय? तर गुरु आहे. गुरु काय आहे? न्यायी आहे, समतोलपणा आहे. आपण अनेक कंगोरे त्या गुरु ग्रहाचे पाहिलेले आहेत. हे सगळे एकवटले की पूर्वाषाढा नक्षत्रातली ही व्यक्ती आपल्याला निदर्शनास येईल. आता ही समतोलपणा आहे, मनुष्यगण आहे, त्यामुळे रजोगुण वृत्ती यांच्यामध्ये आहे. पण हे शुभ वृत्तीचे किंवा शुभ फलदायी देणारे नक्षत्र आहे. शुभ फलदायी अशासाठी की रजोगुण जरी असला तरी दुसऱ्याचं वाईट करून काही आपलं भलं करण्याकडे यांचा कल नसतो. मेन त्याच्यामध्ये आनंद मानणार आहेत, संसारामध्ये रमणारे आहेत. मौज मजा, खाणं पिणं ह्यामध्येच तेही रमणारे लोक दिसतात. म्हणजे आपल्यापुरतं बघावं आणि सुखी जीवन जगावं असा एक साधा सरळ त्यांचा विचार असतो. आणि ह्या पद्धतीने जगतानाही लोक आपल्याला दिसतात. मग ह्यासाठी साधं सरळ जगताना काय लागेल? तर तेवढ्या पुरेशी असणारी विद्या, म्हणजेच सामान्य बुद्धी. कारण वेगळं काही मिळवण्यासाठी धडपड करताना एवढं दिसत नाही. कारण मनुष्य मला जे मिळालंय त्याच्यामध्ये समाधानी राहणारा किंवा त्याच्यासाठी धावपळ करणारा जास्त दिसत नाही. जे काही कमवतोय, जे काही मिळवलंय हे सगळं उपभोगावं. कारण शुक्राचं महत्व इथे दिसून येतं, उपभोगावं ह्याच्याकडे कल असतो. हीच विद्या आपण बुद्धी कमी साधारण सुख देणारी किंवा साधारण सफलता देणारी अशी दिसते. परंतु अभिमानी आहेत ही लोक,
किंवा गर्विष्ठ पण आहे, कारण गुरु आहे. गुरु राशीचं आपण जर चिन्ह पाहिलं तर त्याचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे की ती कशी आहे. तर गर्विष्ठ आहे, चैनी आहेत कारण शुक्राचं कालगत्व आलं, आनंदी राहणारी आहेत की आज छान पार्टी झाली, येस खूप मजेत असतात. म्हणजे ते पार्टी करणं किंवा या म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा ते आनंदी राहतात की आज मी गोष्ट मिळवली, त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. अशा साध्या सरळ आनंदी याच्यामध्ये जगायला किंवा ऐहिक सुखाकडे कल असलेली ही लोक दिसतात. समाज कार्य करताना दिसतात कारण नवमस्थान आपण किंवा नवमस्थानी नैसर्गिक कुंडलीने येणारी ही धनुरास आपण समाजसेवेसाठी पण बघतो. समाजसेवा करताना दिसतात पण महत्वाची भूमिका आहे कामापुरती करताना दिसतात. म्हणजे त्याच्यातनं मला काहीतरी मिळत आहे ना हा थोडासा भाव असल्याशिवाय ही लोक समाजसेवा करताना दिसणार नाही. देवभक्ती पण करतात पण आपण मागे मूळ नक्षत्राचं पाहिलं होतं की हे अध्यात्माला वाहून गेणारी लोक असू शकतात, पण इथली देवभक्ती करणारी लोक काय तर मनुष्यगण असल्यामुळे ह्यांची देवभक्ती ही आत्ताच्या जीवनासाठी काय आवश्यक आहे तेवढीच देवभक्ती करणारी ही लोक दिसतात. ह्या लोकांकडे व्यवस्थितपणा नाही किंवा कमी असतो आपण असं म्हणूया. आश्चर्य वाटेल की अरे शुक्र आहे मग व्यवस्थितपणा नाही का, कारण गुरुचा पण संबंध आलेला आहे. असं ते कॉम्बिनेशन आहे. गुरु असल्यानंतर ते साधे सरळ असे राहतात की खूप असे टापटिपीकडे किंवा ह्याच्याकडे राहताना असं दिसणार नाही. आणि शुक्र त्याच्या विरुद्ध आहेत. मग अशी आपण म्हटलं तसं की दोन वेगळी तत्व एकत्र आलेली आहेत, अग्नितत्व आणि जलतत्व अशी दोन वेगळी व्यक्ती आहेत. शुक्र गुरु अशी विरुद्ध विचारांची म्हणजे विचारसरणी किंवा त्याचे गुणधर्म असलेली दोन वेगळी अशी एकत्र आलेली आहेत. मग ती अशी मधल्याच स्थितीत असणार आहेत. खूप व्यवस्थितपणा पण नाही पण अगदीच गबाळी आहेत असं पण म्हणता येणार नाही. मधली भूमिका आहे की आहे त्याच्यामध्ये चालू आहे ना त्याच्यात राहावं. धाडसी शूर पराक्रम ह्या नक्षत्राकडे जास्त नाही का नाही आपण म्हणू. धनुराशीमध्ये चारही चरण आहेत, मग आवश्यक आहे पराक्रम असणं गरजेचं आहे, धाडस असणं गरजेचं आहे. परंतु शुक्राचा गुणधर्म इथे वरती येतो की कशाला मला जेवढं मिळतं तेवढं आहे ना, मग कशाला धाडस करायला हवं, कशाला पराक्रम करायला हवा. कुठल्याही गोष्टी करताना हे चार वेळा विचार करतील किंवा आवश्यक आहे का एवढंच गरज आहे का एवढंच बघतील आणि तरच धाडस करायला जातील. पण धाडस करण्याचं आणि पराक्रम करण्याचं प्रमाण जरा कमी आहे. पापभीरू आहे, मनुष्य आहे, पापभीरू आहे, मध्यम वर्ग आहे, फार श्रीमंत वर्ग नाही आणि फार गरीब वर्ग नाही. म्हटलं तसं की आत्ता ऐहिक सुखामध्ये मला 2 BHK मिळतोय ना, मला कार मिळते ना, हे असं साधं सामान्य विचार आहे. एवढे सांभाळणारे पण देवाचं पण भक्ती करणारे असे पापभीरू हा मध्यम वर्ग इथे दिसतो. बँका, कंपन्या, लहान प्रकारच्या स्टेशनरीचे म्हणजे व्यवसाय किंवा अशा पद्धतीचे छोटे वकील, इन्कम टॅक्समध्ये काम करणारे, सेल्स टॅक्समध्ये काम करणारे पण फारसं मोठ्या पदावर नसणारे अशी लोक आपल्याला इथे दिसतील. कारण आपण मध्यम वर्ग असं आपण इथे जास्त करून बघितलेलं आहे की अति उच्च पदार्थ कारण महत्वाकांक्षा नाही, धाडस नाही, पराक्रम करण्यासाठी धडपड दिसत नाही, मग हे उच्च अधिकारी कसे होतील. कारण त्यासाठी पराक्रम करावा लागतो, त्यासाठी धाडसाने काही अवलोकन करावं लागतं, त्यासाठी काही ना काही गोष्टी स्वतःच्या बदल कराव्या लागतात तर आपण उच्च पदाला जातो. मग हे सगळं इथे नाही आहे, मग काय होणार तर मध्यम वर्गात एक सामान्यता म्हणजे शिक्षण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे अधिकारी होऊन जातील पण फार मोठ्या पदावर जाताना इथे दिसत नाही. ह्याला अपवाद असतात. अनेक ग्रहांचे योग काय आहे, दृष्टी काय आहे, त्या सगळ्याचा विचार असतो. हे आपण मी परत सांगते की सरसकट आपण हा विचार करत आहोत की एक सामान्यत हे नक्षत्र आपल्याला काय सांगते. आता ह्या नक्षत्राचे आजार म्हणूयात, विकार म्हणूयात, काय असतील तर इथे धनुराशीचा म्हणजे अग्नितत्वाचा आपल्याला इथे मोठ्या प्रमाणावर गुणधर्म दिसतो. उष्णतेचे विकार दिसतात, अंगाची नाहीलाही होणं दिसतं, कापणे, आपण अग्नितत्वामध्ये ज्या ज्या गुणधर्म आपण पाहिले ते सगळे इथे दिसतात. कापणे, भाजणे, हार मोडणे, खरचटणे, धडपड करणे, सारखी एखादी व्यक्ती सारखी धडपडत असते. म्हणजे आपण कधीतरी म्हणतो की काय सारखी धडपडत असते, चालता चालताही पडतात लोक.
चेक करायला पाहिजे की पूर्वाषाढा नक्षत्रातली नाही ना. पाठीचा मणका घासणे, तो सरकणे, अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या इथे होताना दिसतात. मणक्यातलं पाणी, मणक्यात पाणी साचणं किंवा असं जे वेगळे प्रकार आहेत ना की मणक्याच्या संदर्भातले, ते इथे दिसतात. आता आपण नवमस्थानावरनं मांड्या बघतो. मागे आपण भाव पाहिले होते, त्या भावांमध्ये पाहिलं होतं की नवमस्थानामध्ये शरीरातला मांड्या हा भाग या नवमस्थानाकडे दिलेला आहे. मग कुठल्याही प्रकारच्या जखमा झाल्या, आजारपण झालं, काही झालं तरी तो मांड्यांशी रिलेटेड नाही ना, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. अपघात झाला तरी कुठल्या मांडीला लागू झाला नाही ना, असं आपल्याला एक थोडं निदर्शनास येतं. आता आपण बघूयात ते चरणस्वामी प्रमाणे काय होईल. तर नक्षत्र स्वामी काय आहे, तर शुक्र आहे, राशी स्वामी गुरु आहे, आणि पहिलं चरण काय तर रवी आहे. पण इथे थोडासा पराक्रम करण्याचा प्रयत्न करताना दिसेल, कारण रवी काय उच्च पदाला नेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. दुसरा चरण काय आहे, बुधाचं आहे. मग हे तर अगदीच निवांत दिसतात, कारण बुधाची लोक काय आहेत तर दुसऱ्याच्या बरोबरीने जाणारी आहेत, सगळं जे करतील तेच करणारी आहेत, अशा पद्धतीची बुधाचा विचार करूयात आपण. तिसरं चरण काय आहे, तर शुक्राचं. मग इथे जास्त प्रमाणामध्ये शुक्राचं कार्यकत्व वाढेल, कारण दोन शुक्रांचे विचार येतात. आणि तिसरं चौथं चरण येतं मंगळाचं, तिथे मात्र थोडी आक्रमकता आपल्याला जाणवेल. परंतु कुंडलीमध्ये हे ग्रह कुठे आहेत ह्याचा पण विचार करावा लागतो. नुसतंच चरणस्वामीवरही चालणार नाही, खूप बारकाईने विचार करायचा असतो. पण आपण थोडक्यात इथे पाहिलं. आता आपण या नक्षत्राचं मुहूर्त शास्त्रामध्ये काय महत्व आहे हे बघूया. अधोमुखी नक्षत्र म्हटलेलं आहे. अधोमुखी म्हणजे खाली बघणारं, हे आपण आता अनेक वेळा बघितलेलं आहे. अधोमुखी खाली बघणारं म्हणजे मग विहीर खोडणे, जमिनीच्या खालच्या गोष्टी, किंवा गणितारंभ करणारं, मुंजीसाठी हे मुहूर्ताचा विचार करतात. नवमस्थान हे प्रवासाचं आहे, त्यामुळे प्रयाण करण्यासाठी म्हणून याचा मुहूर्तासाठी म्हणून विचार करतात. शेतीच्या कामासाठी, कारण जमिनीचा संबंध आहे, जमीन नांगरणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या म्हणून शेतीचा विचार करतात. परंतु पूर्वाषाढा नक्षत्र हे विवाहासाठी वर्ज्य आहे, म्हणजे हे शुभ कार्यासाठी म्हणून असं बघितलं जात नाही. मुंज म्हणजे काय आहे, तर परत गुरुगृही जाणं, कारण आपण नवमस्थानांना गुरुही पाहिलेले आहेत, त्यामुळे गुरुगृही जाणून शिक्षण घेणं ह्यासाठी म्हणून मुंजीचा विचार असावा असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या पद्धतीने आपण हे नक्षत्र पाहिलेलं आहे. नक्षत्राच्याबद्दल तुम्हाला अनेक गोष्टी अजून सखोलपणे वाचल्या पाहिजेत. नक्षत्र हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण सूक्ष्माकडे नेणारी गोष्ट आहे नक्षत्र. त्यामुळे नक्षत्र आणि त्याचा चरणस्वामी हा अजून आपल्याला सूक्ष्माकडे नेतो. या सगळ्याचा आपल्याला वारंवार अभ्यास, वाचन आणि अवलोकन करायला पाहिजे, त्याचा स्वर लक्षात ठेवायला पाहिजे, त्याचा आपल्या भाषेत लिखाण करायला पाहिजे, तेव्हा आपल्याला कुठेतरी काहीतरी थोडंसं समजू शकतं असं मला वाटतं. ह्या पद्धतीने आपण सगळे व्हिडिओ बघत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात. मला अनेक कमेंट्समध्येही तुम्ही मला प्रोत्साहन देत आहात, सांगत आहात, ह्यामुळे मला नवीन नवीन काही तुम्हाला सांगण्याकडेचा विचार आणि सांगावंसं वाटतं. या सगळ्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढच्या वेळेला भेटूयात. नमस्कार.